नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण आले आहोत मारापूर तालुका मंगळवेढा या गावामध्ये. आज आपण पाहणार आहोत या गावाच्या जनतेचा कौल काय आहे, यांच्या मनातील आमदार कोण आहेत, तसेच या गावातील जे काही विकास कामे झाले याबद्दलचा अधिक आढावा आपण घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं गाव? मारापूर. आपलं परिचय सांगा, नाव काय आपलं? भारतबाबा कोळे. तुमचं जे गाव आहे सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये येतं, तर तुमच्या गावामध्ये सध्या विधानसभेचं जे काही इलेक्शन लागणार आहे त्याचं वारं तुमच्या गावात कोणाचं आहे? समाधानदादा अवताडे. अवताड्यांचं आहे. तर सध्या त्यांचं सरकार आहे, त्यांनी तुमच्या गावासाठी निधी किती आणलेला आहे, किंवा गावातले जे काय विकास कामं आहेत ते केलेले आहेत का? पूर्ण केलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारची कामं झालेली आहेत? आसबेवाडी रस्ता 72 दुष्काळातला रस्ता नव्हता, त्यावेळेस आता रस्ता समाधानदादान केला आहे. ह्यांना चालायला जायला येत नव्हत्या त्या रस्त्याने, ती रस्ता समाधानदादान केला आहे. बरं. संभाजीनगरचा पूर्ण केला आहे, जानकर वस्ती केली आहे, बाटीमळ्याचा केला आहे, पाणी पुरवठ्याची पूर्ण लाईन घरोघरी पाणी चालू केले आहे त्याने, पूर्ण ग्रामपंचायतीची कामं पूर्ण केलेली आहेत, ब्लॉक बसवले, ते मंदिर सभामंडप दिलं आहे, आणि सगळे पूर्ण म्हणजे. परत अजून तुम्हाला सांगतो, इथं हायस्कूलपाशी ती यायम शाळा काढलेली आहे, ती चालू आहे, पूर्ण लाईटी बिटी सगळं गावातली चालू आहे, म्हणजे कुठले नाही असं सगळं चालूच आहे. अजून आता 1.5 वर्ष झाले, अजून त्यांचं 3 वर्ष पूर्ण आहे. सरपंच यादव, विनायक यादव यांच्या माध्यमातून सगळी कामं पूर्ण व्हायला लागली. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते त्यांनी मार्गी लावलेत का? व्यवस्थित लावलेत की काय? काय प्रश्न शेतकऱ्यांचे? काय डेपूची कामं आहे, ती डेपूसाठी गेली आहेत, ती सुद्धा तिथे त्यांनी पूर्ण केलेली आहे, ती कोण जाईल त्याचं, कोणाला अडचणी दिली नाहीत. कसं आहे, ट्रान्सफॉर्मर वगैरे पहिलं शेतकऱ्याला भरून आणावं लागायचं, आता MSP देत आहे का? बरं, MSP काय देत आहे का? त्यांनी नेहमी ह्यांनी सांगून भरून देते दीदी. बरं, जर DP वर जाय तुम्हाला लवकरात लवकर भरून मिळतो. हां, मिळतो की सांगितल्यानंतर मिळतो की समाधानदादाने. बरं. आता जे काय चालू जे सरकार आहे त्यांनी विविध योजना आखल्यात, की लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, तर त्याच्यामुळं इतर आपल्या राज्यामध्ये सरकार कोण असेल, भाजपचं बसेल का? भाजपचं आता इथं समाधानदादा तर आहे भरपूर आहे, इथं वरच काय सांगू शकत नाही मी. तुमच्या गावातून तर लीड आहे 60-65% होणार समाधान, जास्त लीड भेटेल. हरिदास दत्त यादव. गाव कोणतं आपलं? हे मारापूर. ठीक आहे. कसं आहे गावामध्ये सध्या वातावरण, कोणत्या बाजून आहे सध्याला वातावरण? अवताडी कंपनी गावाच्या समस्याच पाक सगळ्या समाधान अवताड्यानं पूर्ण केले. पूर्ण केले. काय काम वगैरे काय केले अवताड्याने? आता सध्याला पाईपलाईन चालू आहे, घर तिथं पाणी, आता सध्याला पाईपलाईन चालू आहे. माझ्या वस्तीपासून गेले इथं फ्लावर ब्लॉक बसवले, तर पाणी कमी पडू दिलं नाही, लाईटची कधी DP कोण जर मागाय गेलं शेतकरी, तर शेतकऱ्यांनी DP पूर्ण केल्यात, म्हणजे जिथं दादाला मागाय जी काय मागेल तिथं दादानं दिलेलं. म्हणजे जास्त गावामध्ये यांची धाव आहे म्हणायची, समाधान दादाची धाव आहे. ठीक आहे. आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तिकीट फिक्स आहे का? त्यांचं फिक्सच आहे, मागच्या 3 वर्षाखाली ठरले फिक्स. बरं. आणि ते परिचारक त्यांच्यामध्ये काय झालं होतं? परिचारक तबे हाय गट आणि भगीरथ दादाचा बी गट आहे, तरी पण मागच्या बारीनं गावानं सुद्धा प्रणिताई शिंदेला गावानं भरभरून मतं दिली, ह्या बारीनं पण आता तसं होत नाही, कारण कामाला आणि माणूस बघून मतदान मारापूर करतो. बालकेबद्दल काय सांगणार? बऱ्याचशा गावामध्ये आम्ही सर्व करतो, बालकेचे लोक नाव घेतात. नाही, आम्ही बी बालक्याचाच पहिला माणूस होतो, पण आता नाही, कारण आता कधी भगीरथ दादा आलेला म्या बघितला नाही. या पंचवर्षिकमध्ये अवताडे जास्त काम आहे? अवताड्याचं काम जास्त. पूर्ण गावाचा कल कसा राहील, किती टक्के मतदान होईल वाटते तुम्हाला अवताड्याला? सध्याला गावाच्या आताच्या हिशोबानं 61-70% आसपासात मतदान पोलिंग होईल, आणि विभागाने परत त्या निम्यानिम्यात 40-40% 20-20% होतील. एकूणच आपल्या मंगळवेढा तालुक्याचा विचार केला तर कोणाला जास्त लीड मिळेल मंगळवेढा? आता सध्याला त्या कामाच्या ह्यानं म्हणलं तर अवताडे, जरा मंगळवेढ तालुक्यात तर अवताडे जास्त होणार. बरं. कारण युट्यूबला ही मी बी बघतोय जरा,
बरं. आजूबाजूच्या तुमच्या गावांचं कसं आहे वातावरण? गरलंगीला बी अवथडी जास्त चालणार, गुंजीगाव चालते, अकोले चालते, मारापूर आहे. ही कामं तशी आहे ती म्हणून अवथड्याकडं जरा लोकांचा कल आहे. पंढरपूरमध्ये काय परिस्थिती होईल तुम्हाला वाटतं? पंढरपूरचं काय आपल्याला हे नाही, अंदाज नाही, अंदाज नाही. उगं काय आपण गावच सोडलं नाही तर. परंतु आपल्या गावात तर 100% लीड मिळेल. 100% म्हणजे 60-70% तर नाही, फिक्स अवथडे कंपनी. विशेष कामं काय केलीत त्यांनी सध्या म्हणजे या 5 वर्षांमध्ये गावामध्ये? हे रस्तं महारापूर ते आंधळगाव रस्ता चालू आहे. गरलंगी ते गणेशवाडी रस्ता पूर्ण होत आला आहे. परत गणेशनगरला पूर्ण रस्ता चांगला केला आहे आणि पाण्याची पाईपलाईन चालू आहे. हे गावात जिथं जिथं डबरी पडली होती तिथं हे की बसवून घेतलं आहे. पाणी जा घर घरी म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी पाईपलाईन काढायचं, पाणी पोच करायचं चालू आहे. बरं, पाणी प्रश्न वगैरे काय सोडवले का? म्हणजे पाणी प्रश्न मध्ये उन्हाळ्यातच त्याचं पाणी सोडलं होतं, जे म्हैशाळचं का तिकडचं पाणी खट उन्हाळ्यात पाणी टिपका नव्हतं तेव्हा नदीत पाणी सोडलं होतं. ह्या 7-8 गावाला तर पाणी पुरलं बघा. ते तुमचं मत म्हणजे तुमच्या जवळजवळ गावाचं मत अवथड्यांना जाईल? अवथड्याला जाईल. अशोक साहेबराव पाटील, काय सांगाल, काय सध्या शेतकऱ्यांपुढे काय समस्या आहेत सध्या? शेतकऱ्यांना बघा, खाज्याच्या मजूर मिळत नाही, ते GST काय लावलेले आहे, ट्रॅक्टरवर घ्या कुठली वस्तू घेतलं, काय जरी कपडा घेतला, काय धान्य घेतलं तर बी कशावर बी GST, फवारणीचे औषध घेतली GST आहे. हां, त्याचे दर कमी झाले पाहिजे, दर पूर्ण कमी झाले पाहिजे, GST बंदच झाली पाहिजे. अजून कोणत्या लाईट संबंधित वगैरे? लाईटचे आता हे ते ना आमच्या तर 3 पळे आहेत, 4-12, 12-8 आणि 8-4. दार नेमके कसे धरायचे शेतकऱ्यांच्या? रातच्या 12 ते सकाळ 8 पर्यंतची लाईटचे दार कसे धरायचे? दिवसा लाईट मिळाली पाहिजे, दिवसा लाईट मिळाली पाहिजे. बरं, अजून काय समस्या आहेत? समस्या बाकी काय नाही. बरं, आपल्या त्या मारापूर गावामध्ये काय सांगाल, कोण होईल म्हणजे कोणाला लीड मिळेल इथून? लीड आम्ही शरद पवार गटाची म्हणतो. बरं, शरद पवार, जे शरद पवारकडून ज्याला तिकीट मिळेल त्याला मतदान करणार. समजा भोगेऱ्यात दादा भालकेंनाच मिळालं तर? कोणी असे ना, शरद पवार गटाकडून कोणी का असे, त्याला आपलं मतदान. आता कोण येईल वाटते जर उभं राहिले आपले समाधान होते ते आपले काय आपण ते सांगू शकत ना, आपण गाव पातळीवरचं बघते. बरं, आपण तालुका पातळीवर जायच्यावर काय जातो. गावातून कोणाला मेजॉरिटी मिळेल ते? गावातून 50-50 होऊ शकेल, 50-50. तरी कामं करण्यासाठी कोणता आमदार तुम्हाला चांगला वाटतो? कामाच्या बाबतीत भारतनं त्याच लेवलचं समाधान दादा त्याच लेवलचे. बरं, केंद्रामध्ये भाजप सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये कोणाचे सत्ता आलेली आवडेल तुम्हाला? सत्ता ही पलटणार जाय म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता 100% येणार. ठीक आहे. तर या सत्तेतील सरकारने बऱ्याचशा योजना आहेत, लाडकी बहीण योजना असेल, PM किसान आहे. हो, काय लाडकी बहीण योजना केली, इकडे 200 रुपयाला तूर डाळ केली, 500 रुपयाला हरभरा डाळ होती, 120-120 ला घेऊन 150 रुपयाला त्याला पिशवी ठेवली, 20 रुपयाची याचा पुढं 25 रुपयाला नेला, इकडून काढलं आणि इकडे घातलं. म्हणजे लाडकी बहीण योजनाचं जरी देत असतील पैसे तरी इकडं नाही दिलेली परवडली. इकडं काय तर गॅस कमी केलं, हे अशा वस्तू कमी केल्या तर ते ह्याची योजनेसुद्धा काय फायदा नाही बंद केलं तर चालेल. इकडे एखाद्या वस्तूचे दर कमी केले तर चालतील, जे माणसाला हे येतं गरजवंत त्या वस्तू दर कमी केले तर चालतील. नितीन यादव. गाव कोणतं? मारापूर. मारापूर, कसं आहे वातावरण सध्या गावामध्ये? वातावरण आता जरांगे पाटील म्हणत सर. हां, जरांगे पाटील म्हणत सर. जरांगे पाटीलचा पॅटर्न चालेल म्हणायचं ते ज्यांना म्हणते. आरक्षण दिलं तर BJP माध्यम. बरं, भाजपा विरोधात जाणार? विरोधात. बरं, मराठा आंदोलनाचा काहीतरी प्रभाव पडणार आहे या निवडणुकीत? 100% पडणार. ओके. मग आता यात जर भालके उभा राहिले किंवा परिचारक कोणी असो, फक्त मराठा आरक्षण
नाही बरोबर आहे, पण आता मराठा आरक्षणचा अजून तर प्रश्न मार्गी लागलेला नाही. एक BJP म्हणतंय सध्या शक्य नाही, आणि दुसरी शक्य नाही मग जरा पाटील म्हणेल तसं मतदान बरं गावात नाही. ओके, जसं लोकसभेला झालं तसं आघाडी किती आहे आपल्या, किती टक्के समाज आहे? 428 मतदान मत आहे ज्यादा येते बरं गावात. तरुण वर्ग आहे पूर्ण मत जरंग पॅटर्न जरंगी पॅटर्न. वयस्कर पडली असली BJP पेन्शन आहे योजना आहे त्या. काय आता BJP सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ द्या, आरक्षण देईल त्याला मतदान. पण आता सरकार आहे बघत ना, आरक्षण बघतोय. ओके, शरद पवार तर कुठे ठामपणे म्हणतात की तुम्हाला आरक्षण द्या. आम्ही जे आरक्षण देत नाही सरकार त्या विरोधात मतदान करणार. ती सत्तेवर आले होते त्यांना पण तसंच आहे, त्यांनी नाही दिलं पुढल्या 5 वर्षाला त्यांना नाही मतदान. बरंच तुम्हाला आता या पूर्ण महाराष्ट्राचे ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये हा फरक जाणवेल असं वाटतं. 100% मंगेडा तालुक्यात 80-83 गावं आहेत, जवळजवळ 80 गावात फरक जाणवेल. 3 गावं सुद्धा जे कट्टर समर्थक आहेत कोणत्याही गटाचे असू द्या ते मागवून हलणार नाहीत असं चित्र दिसते. मग तुम्ही युवा फक्त याचा विचार करताय का सर्वच घर? नाही, युवा 60% युवा हे जरंगपटला शिव मते त्यांना करणार. पण आता तुम्ही असं म्हणताय, परंतु आता तुमचे वडील असतील ते खास? नाही नाही, ते आमच्याच बाजून मतदान होणार. वडील म्हणजे काय, आम्हीच मतदान करणार. त्यांचं ऑपरेशन झाल्यावर मतदान आम्हीच करायला जाणार. डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर कोण करणार मतदान? वयस्कर आहेत म्हणल्यावर त्यांना नाही दिसत. बाद होण्यापेक्षा मग मतदान झालेलं चांगलं आहे ना. माझ्या घरात 11 मतदान वैयक्तिक घरात. बरं बरं, ह्यांनी निधी दिला मान्य सगळं केलं. निधी दिला आणि इकडे चालू केलं. महागाई वाढली, सगळं वाढलं. GST आज किती जाते केंद्राला? 25 रुपयानं आज तेल वाढलं काय एका दिवसात. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% जरंगी पॅटर्न चालणार आहे? 100% ह्या गावात तर 100% जरंगी पॅटर्न चालणार. कोणी काही म्हणू द्या, आमदार कोणाचाही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, आरक्षणाशिवाय मतदान होणार नाही. तोपर्यंत हा विषय प्रलंबित राहिला तर काय करणार? प्रलंबित नाही राहिलं, विरोधी मतदान पर्याय खुला येईल. BJP विरोधात? विरोधात मतदान. सध्या सरकारच त्यांचं आहे तर कोणाही विरोधात करावे. पण BJP म्हणते आम्ही हिंदूवादी आहोत, हिंदूंचं संरक्षण आहोत. मान्य ह्यांनी आरक्षण दे पाहिजे ना. ते काही न्यायिक प्रक्रिया वगैरे आहे म्हणतात पूर्ण करायची. केंद्रात ह्यांचं सरकार आहे, सगळं ह्यांच्या हातात आहे ना. द्यायचं का नाही ह्यांच्या हातात आहे. मग काय तुम्हाला काय वाटतं, BJP जाणून बुजून करते? 100% जाणून बुजून करते. त्याचा फटका विला लोकसभेला पण बसलाय. आता एका बाजूला BJP विरोध करते, म्हणजे त्यांना कोणता निर्णय घ्यावा असं युवा झालंय ना. आणि मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. OBC देऊ द्या किंवा दुसऱ्या कशात नाही देऊ द्या, फक्त आरक्षण पाहिजे. नमस्कार. काय सांगाले? काय सांगतो म्हणजे काय झाले माहीत आहे का, सरकारनं रेशन दिलं फुकट सगळं, देण्याबद्दल आम्हाला काही वाद नाही. पण आत्ता काय झालं, पुन्हा अजून ही लाडकी बहिणीनं काय केलं माहीत आहे, शेतकऱ्यात एक ही बाईक यायला तयार नाही, कामालाच यायला तयार नाही. का तरी ते फुकट कशाला यायची गरज आहे? असं आहे माझं मत. देण्याबद्दल काय ना, अजून 500 देऊ द्या आणि 18% अजून 21% GST बसवू द्या, त्याबद्दल मी काय नाही. जगावरून बेबी देतो आहे, पण ही काय शेतकऱ्याचं नुकसान आहे. उद्या जमीन इकून सुद्धा गिराकी बी नाही आणि जमीन घेत बी नाही कोण. अहो यासाठी काय शेतकऱ्याला तर काहीतरी सुधारणा कराय म्हणा, शेतकऱ्याला काहीतरी द्या. हां, आय पण केव्हा 18 वर्षात केव्हा बारापूरला एक योजना आली, कुणाचं पीक योजना आली नाही गावात. जाते मग तिकडल्या बाजूला आमच्या या मंगळवेर तालुक्यात 4 वर्ष झालं. काल ह्याच्यावर सांगितलं आहे, 4 वर्ष झालं बारापूर मंगळवेर तालुक्यात एकालाही PM योजना ते पिकाचं कुणालाच नाही. देण्याबद्दल काय, अजून सगळ्याच देऊ द्या. पण अहो जे आता तुम्ही गोडीतील कसं उतर आता कसं झालं आहे?
हा तुम्ही सांगा की कसं होतं? महागाई वाढली. हा महागाई वाढली. शेंगा जर कसं होतं? कसं वाढलं? अहो देण्याबद्दल नाही, कोण मी निवडून द्या पण ते असंच करणार आहे. पण माझं काय म्हणणं आहे माहीत आहे का? शेतकऱ्याला काय तर द्यावं. शेतकऱ्याचं काय झालं आहे? कामाला बाय येत नाही, कामाला घडी येत नाही. 12 वाजले का द्या 500 रुपये, शेतात निघत नाही उत्पन्न. काय करायचं त्यानं? जमीन विकून बी भागत नाही. तुम्हाला काय मत आहे? तुमचं काय मत आहे? शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं? काय तर योजना केली पाहिजे हो. काय तर योजना म्हणजे काहीच नाही. नुसतं का नाही, कुणालाच काय देत नाही. फक्त काय आहे, मतासाठी हे सगळं चाललं आहे. लाडकी बहीण ही काय, लाडकी बहीण देऊ द्या. माझी बहीण आहे, तुमची बहीण आहे, सगळ्या देऊ. पण ही ज्येष्ठ किती वाढला काय? हे सरकार काय त्या खिशातलं देते का? त्या तुमच्या आमच्याकडेच घेते का नाही? मग त्यासाठी म्हणतो आहे, शेतकऱ्यांसाठी काय तरी योजना करा. आणि खात्यावर आहे, कशावर ज्येष्ठ नाही सांगायची. ही टोपी घेतली टोपीवर आहे, चप्पलवर ज्येष्ठ आहे, सजळवर आहे. थोडं काय तर केलं पाहिजे का नाही शेतकऱ्यांसाठी? करायची शेतकऱ्याच्या शेतीमालाला दर दर नाही. आता ज्यावेळेला आपलं हे आहे पीक येते त्यावेळा का नाही त्याला दर नाही. आणि आपलं पीक गेलं का पुन्हा काय त्या याने आडतवाल्याने घेतलं का पुन्हा त्याचं आता 800 नाही तर ते पुन्हा 1500 जाते. मला हे असं चाललं आहे. शेतकऱ्या थोडं त्या ह्याच्यावर नियोजन करा म्हणावं, निर्यातीवर ह्याच्यावर त्याच्यावर. आपला माल संपला का ती ही होते. किती आहे तुम्हाला शेती? शेतीमध्ये 20 एकर आहे. काय वगैरे कोणते आहे? पिकं वगैरे कोणते? पिकं आहे ज्वारी आहे, हरभरा आहे, पुन्हा ऊस आहे, पुन्हा मका आहे. ऊसाला दर वगैरे कसा मिळतो? अहो तिकडे 3500 नाही आपल्या गावात. आपल्या मंगळूर ह्या तालुक्यात 27 नाही. किती दर पाडला पाहिजे? हा निदान कमीत कमी 3000 तर दिलं पाहिजे का नाही? बाहेर 32-33 देतात. निदान 3000 तर कमीत कमी दिलं पाहिजे का नाही? ते आपले कारखानदार म्हणतात की परवडत नाही. मग त्यांना कसं परवडते? बाकीच्यांना कसं परवडते सांगायचे? आपले कारखानदार खोटं बोलतात म्हणा. नाही आपण त्यांना खोटेपणा नाही, त्यांना तर खोटेपणाचं काय कारण आहे? पण काय करा, शेतकऱ्याला थोडं काहीतरी ही करा. नमस्कार, शेतकऱ्यासाठी काहीतरी योजना का? PM आहे ना ती पीक विम्याचं तर केव्हा 10 वर्षात मिळालंच नाही. काल मोर्चे काढला तर मंगळवेळ माहीत आहे का? पीक 4 वर्ष झालं पीक विमाच नाही म्हणून. बाकी तालुक्याला आहे, जिल्ह्याला आहे, हे मंगळवेळ तालुका सोडून दिलं. ते सांगोला तालुक्याला मिळाला होता गेल्या वर्षी. हां मग मंगळवेळ तालुक्याला 4 वर्ष झालं नाही. त्यासाठी काय शेतकऱ्याला काय तर नुकसान झालं काय तर दिलं पाहिजे का नाही मला सांगा. जे आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे सॉरी तालुक्याचे जे आमदार असतात त्यांनी आमदाराकडे काय त्याने काय करावं? वरच काय द्यायचं? भाजप सरकार करते तर आमदार काय करायचं? आमदार नाही मांडून एकट्याला काय देते का भांडलं? आमदार भांडलं तर बरं. आमच्या तिथं तावशी मारापूरचं जाय जे आमदार आहे इथे फुलवा. आता पूल नाही का सर? कुठला पाणी आलं का पोराशीला शाळेला जायची यायची आमदार? किती अंतरावरून जावं लागतं? अहो तिकडे काय लोक 4 किलोमीटर अंतरावर जाते शाळेला, 5 किलोमीटर अंतरावर पूर शाळेला. पण इथं तर अवश्य मग पंढरपूरला जायचं म्हटलं तर मुळेवाडीला जाऊन पुन्हा असं यायला लागतं आहे. मग त्यासाठी नदीला पूर एक व्हावा, तावशी बारापूरच्या मध्ये पूर एक व्हावा एवढंच आहे, बाकी काय नाही. सरकार कोणाला वाईट म्हणायचं नाही, सरकार सगळं चांगलंच आहे. तुम्हाला काय वाटतं सध्या जे शिंदे सरकार आहे तेच राहिलं पाहिजे का बदलून दुसरं? नाही नाही, दरवर्षाला बदललं पाहिजे. प्रत्येक पंचवार्षिकला बदल पाहिजे. एकाला जीवन काय नाही म्हणत ते एकाच दिवशी होतं आहे.